आज राज्यावर कोरोनाचं संकट आहे। राज्यात तीन पक्षाचे सरकार असून आम्ही तिघेही एक दलाने व संकटाचा सामना करत आहोत। या मतदारसंघातही आम्ही एक दिलाने लढतो आहे, त्यामुळे भगीरथ विजय ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विश्वास व्यक्त केलाय। मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भगीरथ भारत भालके यांच्या प्रचाराचा आज रांजणी पंढरपूर येथे शुभारंभ करण्यात आला। आज भाजपने इथे उमेदवार दिला असून भारत नाना भालके विरोधी पक्षाचे आमदार होते, तेव्हा भाजप सरकारने या मतदारसंघाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते। 35 गावांचा प्रश्न असेल किंवा मतदारसंघातील इतर प्रश्न असतील, नानांनी प्रत्येक वेळी भाजपशी संघर्ष केला याचीही आठवण जयंत पाटील यांनी करून दिली। आपलं सरकार आहे म्हणून गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमला त्यांनी स्वतःचं नाव बांगलादेश स्वतंत्राचे संपूर्ण श्रेय इंदिरा गांधींचा आहे, तिथेही आपण बांगलादेश स्वतंत्र लढ्यात होतो असं सांगत आहेत। मागचा इतिहास पुसून आपण सर्वात श्रेष्ठ आहोत हे सतत सांगण्याचा प्रयत्नही काहींकडून केला जात आहे असा टोला जयंत पाटील यांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असल्या कोणत्याही प्रकरणात अडकणार नाही, ना आमच्या सारख्यामध्ये असल्या गोष्टी खपवून घेतल्या जातील याचीही खात्री जयंत पाटील यांनी दिली। सोलापूरचे पालकमंत्री दत्ता मामा भरणे मंगळवेढाला जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न करतच आहेत, पण अजितदादांनी संपूर्ण सरकार भगीरथ भालकेंच्या मागे उभे राहणार असून मंगळवेढ्याच्या विकासात तूसभर गोष्टीही कमी पडू देणार नाही असे आज जयंत पाटलांनी स्पष्ट केलंय।